हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बरेच गोष्टी, बरेच टॉपिक्स कवर केलेले आहेत. आत्ताचा हा व्हिडिओ तुमच्या डिमांडनुसार आपण तयार करतो आहे, जो की येणाऱ्या परीक्षेसाठी, विशेषतः कंबाईन प्रीसाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला गरजेचे होते. म्हणजे उरलेला जो ड्युरेशन आहे आता नियर अबाउट 80 दिवसांचा, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचे असे कुठले सिलेक्टेड टॉपिक केले पाहिजेत की जे आपल्याला परीक्षेला आउटपुट देतील, ह्या बाबतीतला हा व्हिडिओ आहे. सो याच्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्सच नाही, म्हणजे सिलेबस डिकोडिंग तर आपण करणारच आहोत, त्यासोबतसोबत POIQ पण मी घेतलेले आहेत. कुठल्या टॉपिक्सवर POIQ आलेले तेही आपण बघूयात. क्वेश्चन पॅटर्न एक्झॅक्टली कसा आहे आणि मग या बेसिसवर आपण काय ठरवली पाहिजे स्ट्रॅटेजी. सो हा जो ड्युरेशन आहे तो कसा वापरायचा, आपण नेहमी पुस्तकाला टार्गेट करतो. पुस्तकात जेवढे टॉपिक दिलेत त्याच्यानुसार विषय पूर्ण करतो आणि परीक्षेला जातो. सो असं न करता मग एक्झॅक्टली तुमची काय स्ट्रॅटेजी प्लॅनिंग असली पाहिजे, मी हे फक्त कशाबद्दल सांगेल, रिगार्डिंग इकॉनॉमिक्स. बाकी टॉपिक, बाकी सब्जेक्टबद्दल नाही, कशाबद्दल, इकॉनॉमिक्स ओनली. आणि सगळ्यात लास्ट स्टडी मटेरियल, बुक्स. मग आता ह्याच्यातून बऱ्यापैकी आपल्याला काय असेल इकॉनॉमिक्स कळेल, ह्याच्यातून आपल्याला डायरेक्शन ठरवता येईल पुढची. आणि मग जे मटेरियल वापरायचं आहे ते जर चुकलं तर मग ह्या दोन्हीला काहीच अर्थ नाही. त्यामुळे हा वाला पॉईंट पण आपल्याला इथं क्लिअर करायचा आहे. चलो, सो कंबाईन प्रिलिम टार्गेटेड, इकॉनॉमिक्स ओनली आणि त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स. हा तुमचा सिलेबस प्रीजा, ह्याच्यात दिलेले टॉपिक आहेत. त्याच्यानंतर हा आहे मेन्सचा सिलेबस. एकंदरीत प्री आणि मेन्सचा विचार केला तर एवढे टॉपिक्स आहेत. तशी लिस्ट जरी केली ना, बेसिक टॉपिक्सची असेल, प्रीची असेल, मेन्सची असेल, नियर अबाउट एवढे टॉपिक्स तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये आहेत. कुठले पुस्तक घ्या तुम्ही, नियर अबाउट एवढे. मग एवढे सगळे टॉपिक्स करतो आपण पुस्तकाला टार्गेट करून आणि परीक्षेला जातो. त्याच्यामध्ये कुठले टॉपिक्स करायचे आहेत, कुठले नाहीत, आउटपुट कुठले देणार आहेत, हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. आणि याच्यात पण मी कुठले स्किप करा, कुठले नंतर वाचा, कुठले प्रायोरिटीने वाचा, हे माझं वैयक्तिक ॲनालिसिस तुम्हाला सांगतो आहे. कम्प्लिटली बेस्ड ऑन POIQ आहे. म्हणजे मी जे आत्ता काही गोष्टी सांगतो आहे या कुठल्याही एखाद्या बुकवर, कुठल्या एखाद्या परसेप्शनवर आधारित नाही आहेत, तर कम्प्लिटली 2017 ते 2023 आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून तुमच्यासमोर मांडतो आहे. त्याच्याही पलीकडे डाऊट असेल स्वतः प्रश्नपत्रिका बघायच्या आणि मग डिसाईड करायचं. मी सांगतो आहे ते फॉलोच करा, अजिबात अट्टहास नाही माझा. तुम्ही तुमच्या मनाने काय करायचं ते करा, अख्खं पुस्तक वाचून काढा, चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो हे इथं पहिल्यांदा डिक्लेअर करतो आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही निर्णय घ्या काय करायचं ते. चला याचा बेस सांगतो मी. असं का सांगतो की ठराविक टॉपिक का करायचे आणि तेच प्रिलिमला का गरजेचे आहेत. इथं घ्या, मेन्शन करा काही टॉपिक आहेत प्रीचे, काही टॉपिक आहेत मेन्सचे. आता काही ऑब्व्हियसली हे प्रीचे जे टॉपिक आहेत ते मेन्सला असणारच आहेत ना. प्रॉब्लेम फक्त कोणाचा आहे माहिती का, मेन्सला सिलेक्टेड असे काही टॉपिक आहेत जे प्रीला येत नाहीत, फक्त कुठं असतात मेन्सला. प्रीच्या टॉपिकचा काही इश्यू आहे का, हे आपल्याला प्रीलाही करायचे आणि हे कुठं करायचे आहेत, मेन्सलाही करायचे आहेत. त्यामुळे प्रॉब्लेम फक्त येतो इतरच्या मेन्सच्या टॉपिकचा, सर याचं काय करायचं. आणि अजून एक एरिया आहे तुमचा जो डाऊटफुल मला वाटला म्हणून मी हा व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये कृषी सहकार किंवा त्यात एक कृषी उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर या तिघांबद्दल एक जरा जास्त डाऊट दिसले मला तुमच्या बोलण्यातून. सो त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो मी आणि विथ POIQ. म्हणजे ते प्रीला आहेत का नाही, आहेत तर कसल्या अँगलनी प्रश्न येत आहेत, आणि मग मेन्सला त्याचा जास्त मेन एरिया आहे जे मी नेहमी सांगतो ते मी प्रूव्ह करून दाखवेल तुम्हाला POIQ. सध्या मात्र आपला हा मेन एरिया इथं कवर करू आधी. चला, प्री आणि मेन्स बघा. इथं जवळपास 12 ते 15 असे टॉपिक्स म्हणायला हरकत नाहीत. कुठं, प्रीला. मेन्सला परत 5 ते 6 टॉपिक असे आहेत. आणि मग परत दोघांचं हे केलं तर हे 20 येतात. मी बेसिक टॉपिक सोडले ना इकडचे. हा जो आहे ना इथलचा एरिया, हा बेसिकवाला, हा इथं इथं दिलेलं आहे पण तुम्हाला. मूलभूत आर्थिक संकल्पना म्हणजेच बेसिक टॉपिक आहेत हे. ह्याला आपण प्री मेन्स असं नाही सेग्रिगेट करू शकत. ॲक्च्युली सगळेच टॉपिक हे तुम्हाला परीक्षेत यायलाच पाहिजे यासाठी प्रिपरेशन करणं चुकीचं आहे. काही टॉपिक हे तुम्हाला बेस म्हणून गरजेचे आहेत, सब्जेक्टची डिमांड आहे. एक्झामची तर आहेच आहे, पण तुम्हाला तो विषय करण्यासाठी, काही टॉपिक करण्यासाठी काही बेस लागतो. सो त्याला बेसिक टॉपिक म्हणतो. हे तर आपल्याला करावंच लागणार आहेत, बेसिक कन्सेप्ट आहेत. ह्याचा डायरेक्टली जरी प्रश्न नाही आला तर आपल्याला इनडायरेक्टली याचं इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे हे बेसिकवालं 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. आता विषय येतो या टॉपिकचा, सहकार, कृषी उद्योग, पायाभूत सुविधा, अर्थतज्ज्ञ, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, हे असे. आणि मग इकडचे सगळे कॉमनवाले टॉपिक
हा इथं हा इथपर्यंतचा कोर एरिया इकॉनॉमिक्सचा. असं सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे, एवढे टॉपिक आहेत, सगळ्या पुस्तकामध्ये याची लिस्ट आहेत, मग काय वाचायचं आणि काय सोडून द्यायचं या इकडं परत याच्यावर. एवढ्या टॉपिकची लिस्ट बघितली, मग प्रीला कुठले, मेन्सला कुठले हे बघितल्यानंतर इथं सगळ्यात इम्पॉर्टंट बायफर्गेशन तुम्ही लिहून बी घेऊ शकता. मी जे करतो आहे ते या बेसिसवर करतो आहे. हाय फ्रिक्वेन्सी टॉपिक कुठले जे की रिपीटेडली आयोगाने विचारलेले आहेत, सतत त्या टॉपिकवर त्या एरियावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याला म्हणायचं हाय फ्रिक्वेन्सी किंवा रिपीटेड एरिया, रिपीटेड टॉपिक, ही एक कॅटेगरी. दुसरी ह्याला आपण ऑदर म्हणू, किंवा कधी कधी येणारे प्रश्न, दरवर्षी येईलच असं काही नाही, कधीतरी, ही एक कॅटेगरी. आता मी 15 क्वेश्चन्स असं कन्सिडर करतो इकॉनॉमिक्सचे, मग 15 प्रश्नांसाठी तुम्हाला विचार करा. ह्याच्यात एक रेंज असते जवळपास 10 ते 12 क्वेश्चन्स, हे कशावर आहेत माहिती, हाय फ्रिक्वेन्सी रिपीटेड टॉपिक्स असे सिलेक्टेड टॉपिक आहेत की ज्याच्यावर वारंवार प्रश्न येतो. भलेही एखादं वर्ष त्याच्यात गॅप असेल पण परत पुढच्या वर्षी पाहायला मिळतात, असं 5-6 वर्षांचा ॲनालिसिस बघून मला हे लक्षात आलं एवढे टॉपिक्स आहेत. त्याच्यानंतर आता असे काही आहेत की ज्याच्यावर प्रश्न येत नाही असं नाही आहे, पण त्याची फ्रिक्वेन्सी फारच कमी आहे, 2 वर्षाला एकदा 3 वर्षाला एकदा, थोड्या वेळ 4 वर्षाला एखादा प्रश्न दिसून येतो, किंवा दरवर्षी जरी आपण कन्सिडर करू फॉर एक्झाम्पल, तरीही त्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न पाहायला मिळतात. आय रिपीट, इथं कधीतरी प्रश्न येणारे जे अदर टॉपिक आहेत त्याच्यावर एखादा प्रश्न, दुसरा प्रश्न असाच पाहायला मिळतो. मग तुम्हाला या परीक्षेमध्ये PhD करायची आहे, फार मोठं तज्ज्ञ व्हायचं आहे का, महाराष्ट्रात पहिले यायचं आहे, प्रीला कोणी महाराष्ट्रात पहिलं आलेलं बघितलं का तुम्ही, सो आपल्याला काय करायचं आहे, तिथं आधी काही सेफ स्कोर सिक्युअर करून ठेवायचा आहे. उगाच नको त्या इरिलेव्हंट गोष्टी नॉलेजच्या मागे लागून जर तुम्ही करत बसलात तर 1 किंवा 2 मार्क घ्याल पण 10 ते 12 मार्क तुम्ही गमवाल. मग आधी फोकस घ्यायला गेला पाहिजे, प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे, जे हाय फ्रिक्वेन्सी टॉपिक आहेत, रिपीटेड विचारलेले टॉपिक्स आहेत, ज्याची लिस्ट मी तुम्हाला आत्ता देणार आहे ते आधी फोकस करा. मी म्हणत नाही की हे स्किप करा, पण आपलं इथं बेसिकच काही खरं नाही आणि तुम्ही ॲडव्हान्सकडे चालायला लागले, ह्याला आपण आउट ऑफ बॉक्स म्हणू. जसं की थॉमस पिकेटीवर विचारलेला प्रश्न, अजून कुठला तरी YCMEमधला विचारलेला प्रश्न, त्याच्यानंतर 4-5 वर्षापूर्वीचं बजेट विचारलेलं आहे, हे एरिया आहे इथं कधीतरी, किंवा आउट ऑफ बॉक्स म्हणू आपण त्याला. ह्या सगळ्या गोष्टी इथं आता लागू करायच्यात आपल्याला. या त्याच्यामुळे हा तर विषयच नाही, हा पूर्ण बाजूला ठेवा कारण मेन्स आहे. इथे या प्री जे की सगळ्यांकडे सिलेबस आहे. पहिली गोष्ट मी नेहमी सांगत असतो, इथं अर्थव्यवस्था आहे, अर्थशास्त्र नाही आहे, म्हणून फार जास्त इकॉनॉमिस्ट त्यांची थेरी मी म्हणत नाही की त्याच्यावर प्रश्न येत नाही, पण त्याची फ्रिक्वेन्सी बघा ना, आपल्याला इनपुट आउटपुट रेशो बघायचा का नाही, का उगाच सगळंच करायचं. बरं हे कोणी करावं, जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी 5-5, 6-6 वर्षे केले आहेत, मेन्स दिलेले आहेत, त्यांना बेसिक क्लिअर आहे, त्यांनी आता ॲडव्हान्स जावं, मग त्यांनी अर्थतज्ञ करावं, त्यांनी YCMU पण वाचावे. मी तो म्हणतो कधी कधी UPSCचा पण एखादा प्रश्न रिफ्लेक्ट होतो कंबाईनला, कंबाईन प्रीला, मग UPSCचा पण त्यांनी अभ्यास करावा सगळा, बरोबर ना. कोणाचं ज्याचं सगळं बेस झालं आहे की जो बाबा किमान 10 मार्क इकॉनॉमिक्समध्ये प्रीला घेतो, त्यांनी मग 11, 12, 13 असे मार्क वाढवण्यासाठी खूप जास्त व्हास्ट रीडिंग करावी. आता हा जो इथं प्रश्न चालला आहे आपला, सिलेक्टेड टॉपिक तेवढेच का करा कारण ड्युरेशन कमी आहे. आता बाकीचे पण विषय तुम्हाला 80 दिवसच उरलेले आहेत, सो ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता रिसर्च करणं, व्हास्ट रीडिंग करणं म्हणजे हात सोडून धाव त्याच्या मागं लागणं आहे, मान्य आहे का. सो फ्रिक्वेन्सी 10 ते 12 प्रश्नांची ज्याच्यावर आहे त्याला आधी प्रायोरिटीनं वाचा. ते वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटलं माझ्याकडे वेळ आहे तर ऑब्व्हियसली मी म्हणत नाही बाकी टॉपिक पूर्ण स्किप करा, ते नंतर घ्या, पण आधी प्रायोरिटी ही या इकडं. आता याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे आपला राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे. आता 2 मिनिटासाठी ह्याला इथं शेती उद्योग ह्या दोघांना बाजूला ठेवा, इव्हन लोकसंख्यांना पण, ज्याला ज्याला अंडरलाईन केली ना त्याला बाजूला ठेवा, सेपरेटली व्हिडिओ बनवणार याच्यावर मी विथ PYQ ते पण. इथं परकीय व्यापार, बँकिंग, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे हा सार्वजनिक वित्त, हा टॉपिक सार्वजनिक वित्त, ठीक आहे. ह्याच्यामध्ये पंचवार्षिक योजना टॉपिक कुठे आहे, ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना IMF वर्ल्ड बँक कुठे आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न आहे IMF असेल, वर्ल्ड बँक असेल किंवा WTO किंवा GATT म्हणू आपण याला,
हे आहे का याच्यावर? बर, अजून सगळ्यात महत्त्वाचा महागाई हा टॉपिक आहे का? बर, आरबीआय टॉपिक आहे का? चलन व पैसा हा टॉपिक आहे का? बँकिंग आहे हे इथं, म्हणजे हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ना, पण आहेत का याच्यामध्ये? सो सिलॅबसमध्ये मेन्शन केलेले हे टॉपिक आपल्याला करायचेच आहेत, पण याच्या पलीकडं हा एरियासुद्धा तुमच्या समोर येणं अपेक्षित आहे. मी याच्यावर तुम्हाला प्रश्न दाखवून देतो. म्हणजे प्रीचा सिलेबस एवढा जर फोकस करून तुम्ही गेला असाल तर फार मोठी चूक करत असाल. बरेच जण काय म्हणतात, सिलेबसला फॉलो करा, सिलेबसला फॉलो करा. हो, हे एवढेच पॉईंट आहेत. मग ह्याच्यावर प्रश्न नाहीत का, किती टॉपिक तुम्ही मिसिंग करताय? बरं, अजून एक LPG पॉलिसी नवीन आर्थिक सुधारणा टॉपिक कुठे आहे दाखवाय तुम्हाला? नवीन आर्थिक सुधारणा असं डायरेक्टली कुठे मेन्शन केलं आहे? आणि इथं महागाई, RBI, चलन पैसा जे टॉपिक आहे ना, ते म्हणजे हे मुद्रा व राजकोषीय नीती, मौद्रिक धोरण. नीती म्हणजे धोरण, मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण हे कशा संदर्भात आहे? महागाई नियंत्रित करण्यासाठी. कोणामार्फत राबवलं जातं? RBI मार्फत राबवलं जातं. मग महागाई पण आली, RBI पण आले, आणि मग महागाई निर्माण कशामुळे होते? अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा वाढल्यामुळे. मग चलन पैसा टॉपिक आला. बरं, इथं LPG पण कुठं मेन्शन केलं नाही तुम्हाला? LPGवर प्रश्न दाखवतो मी. आजपर्यंत सिलेबस डिकोडिंग म्हणजे तुम्ही काय ऐकलं, काय केलं, किंवा सिलेबसलाच धरून जर पुस्तकात टॉपिक घेतले आणि केले तर मग अर्धवट करताय, कसे मार्क येतील? सो हा व्हिडिओ आजचा पूर्ण क्लॅरिटी देईल ह्या कंबाईनला मार्क कसे घ्यायचे आणि इकॉनॉमिक्समध्ये काय. चला, हा झाला सिलेबस. आयोगाचा डायरेक्ट दाखवला. शेती, उद्योग, लोकसंख्या आणि पायाभूत सुविधा इथं मेन्शन जरी नाही केलं ना, पायाभूत सुविधा याच्यावर सेपरेट व्हिडिओ येणार आहे. टचमध्ये राहा. अर्थनीतीच्याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि आपलं अर्थनीतीचं टेलिग्राम चॅनल पण आहे, तिथेही तुम्हाला अपडेट मिळत जातील. ह्याच्याबाबतही जे कन्फ्युजन आहे, प्रश्नांचं स्वरूप नेमकं कसं आहे, आय विल प्रूव्ह यू विथ POIQ. आता हे टॉपिक सोडून आपण बाकी डिस्कस करतो आहे. परत असं नका म्हणू की सर हे टॉपिक करायचे का नाही, नीट समजून घ्या, ह्याच्याबाबत नंतर आपण डिस्कस करू. या इकडं आता इथं हे झाले बेसिक, सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र, समाजवादी भांडवलशाही अर्थव्यवस्था. सर हे करायचं का नाही, एवढं बेसिक गरजेचं आहे का, कुठं प्रश्न येतो? ठीक आहे, एक प्रश्न दाखवतो तुम्हाला, म्हणजे आता तात्पुरतं सांगतो. पुढे आहेच राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे का तुमच्या सिलेबसला? आहे, करायचं आहे. इथं करू आपण राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक. प्रश्न GDP, GNP, NDP, NNP डायरेक्ट आहेच आहेत. त्यासोबत प्रश्न कसा आहे माहिती का, राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना संदर्भात खालील पर्याय विचारात घ्या. राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, मग ही कशी आहे? प्रवाही संकल्पना आहे, साठा पद्धत आहे, ते तर झाला राष्ट्रीय उत्पन्नाचा कोर एरिया. याचा संबंध तुम्हाला सूक्ष्म आणि समग्रसोबत जोडलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना सूक्ष्मलक्ष्य आहे की समग्रलक्ष्य आहे हे बघायचं. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये येतं का मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये येतं आहे का? बेसिक माहिती पाहिजे ना. प्रश्न आहे तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नासोबत जोडलेला. बरं, हे झाला इथंचा समाजवादी भांडवलशाही अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, LPG टॉपिक जर तिथं मेन्शन केलं नाही पण आपल्याला करायचं. नवीन आर्थिक धोरण 1991 आपण काय म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हटायझेशन, ग्लोबलायझेशन केलं, म्हणजे सरकारचं नियंत्रण कमी केलं, प्रायव्हेट सेक्टरला जास्त प्रोत्साहन दिलं. मग आधी काय होतं, सरकारचं नियंत्रण जास्त होतं. मग समाजवादी अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य पाहायला मिळतात आपल्याला. आणि 1991 नंतर काय करतो आपण, बाजार अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, राईट. सो हे परत बेस आला इथं, विकसित, अविकसित. बरं, हे करायचं का नाही, काही गरज नाही सर, डायरेक्टली असं कुठं प्रश्न दिसला नाही आम्हाला. हा विकसित देश आणि अर्थविकसित देश काय कन्सेप्ट करणार आम्ही? ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न क्लिअर सांगतो. बेरोजगारी टॉपिक आहे ना तुम्हाला सिलेबसमध्ये मेन्शन केला आहे क्लिअर कट, आत्ताच बघितलं आपण. सो बेरोजगारीमध्ये हंगामी, छुपी, अदृश्य बेरोजगारी असेल, चक्रीय बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी, सगळ्या प्रकारच्या ह्या बेरोजगारी केल्यानंतर तुम्हाला वाटतं टॉपिक झाला. आता प्रश्न असा आहे, विकसनशील देशामध्ये खालीलपैकी कुठली बेरोजगारी दिसून येते किंवा दिसून येत नाही? विकसित देशात कुठली दिसून येते, अविकसित कुठं दिसून येते? डायरेक्ट संबंध लावला ना. मग परत बेस, आर्थिक वाढ, आर्थिक विकास, मानव विकास, शाश्वत विकास. आता शाश्वत विकास हा राज्यसेवेला आहे, त्याच्यातही तुम्हाला इथं फक्त कन्सेप्ट म्हणून करणं गरजेचं आहे. इथं फार MDG, SDG असे प्रश्न तुम्हाला नाही आहेत, काढा मागच्या प्रश्नपत्रिका काढा कंबाईनच्या, आणि त्याच्यावर MDG आणि SDGवर अजून तरी प्रश्न आलेला नाही. सो हे कन्सेप्ट म्हणून फक्त काय, शाश्वत विकास, मानव विकास, आर्थिक विकास ह्या कन्सेप्ट लेवलला माहिती पाहिजेत, म्हणून हे इथं बेस म्हणून वापरा, हे गरजेचे टॉपिक कळालं. आता ज्यांचा हा बेस क्लिअर झाला आहे त्यांनी याच्याकडं न बघता थेट आता पुढचे जे एरिया सांगेल मी ते करा. पण ज्यांना असं वाटतं की ह्या याच्यामध्ये एकसुद्धा मार्क जाता कामा नये तर हे एरियासुद्धा तुम्हाला फॉलो झाले पाहिजेत. इवन इथं ह्याच्यामध्ये चला शाश्वत विकास MDG, SDGवर प्रश्न नाही पण प्रश्न दाखवतो विथ प्रूफ. दारिद्र्य टॉपिक आहे का तुम्हाला सिलेबसला? आहे.
तुम्हालाच कंबाईनला एक प्रश्न आहे, देशातील दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीस कारणीभूत आहे, म्हणजे देशातील दारिद्र्य हे पर्यावरणाच्या हानीस कारणीभूत आहे, पर्यावरणाच्या ह्रासास कारणीभूत आहे. दारिद्र्य टॉपिक आहे आणि पर्यावरण, आर्थिक विकास, शाश्वत विकास हे काय आहे. आर्थिक विकास करता करता आपण जर पर्यावरणाचा विचार नाही केला तर शाश्वत विकास साध्य नाही होणार. आणि मग दारिद्र्याचा आणि शाश्वत विकासाचा काय संबंध आहे, मी नेहमी इंटरलिंकिंग सांगतो. हे तुमचे प्रश्न आहेत कंबाईनचे, हे काय राज्यसभेचे घेत नाही प्रश्न मी. सो हे गरजेचे आहेत, करायचे आहेत का नाही, याचं उत्तर आता तुम्हीच ठरवा. मी सांगून टाकले तुम्हाला, म्हणून ह्याला बेसिक म्हणलेलं आहे, मूलभूत संकल्पना. नेक्स्ट, इकडं तुम्हाला हे टॉपिक करायचेत का नाही मला सांगा. सहकारविषयक समित्या, सहकारची तत्त्व, जुनी तत्त्व, नवीन तत्त्व, प्रश्न दाखवा मला कंबाईन प्रीला. शेती, शेतीमध्ये तुम्हाला काय येतं ते बघा. तर आपण ॲग्रिकल्चर जिओग्राफीच्या अँगलनी ह्याच्यावर डिटेल बघणारच आहे, मी सांगणार आहे तुम्हाला. उद्योगाला पण सांगणार आहे, पायाभूत सुविधा पण. पर आता सहकारावर नाही आणि अर्थतज्ञ असतो ना, एखादा प्रश्न असतो मग अर्थतज्ञांची फार मोठी लिस्ट आहे, त्यांचे सिद्धांत, त्यांची पुस्तकं. मग त्याच्या मागे कधी लागायचं, जेव्हा बेसिक क्लिअर झाल्यानंतर. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुन्हा सेम तेच, हे मेन्सचे टॉपिक आहेत. बघा मेन्सचा सिलेबस काढा, तुम्हाला प्रीला हे नाही येत पण मेन्सला क्लिअर कट दिसलेले आहेत. इथे दाखवतो या मेन्समध्ये, हे इथं ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, राईट. हे इथं उद्योग, हे इथं पायाभूत सुविधा, हे इथं सहकार. हे कुठला आहे, मेन्सचा सिलेबस आहे, एवढं तर माहिती असेल तुम्हाला आता. आणि मग हे एरिया मी इथं मेन्ससाठी ठेवलेले आहेत. बाकी प्रीला आहे शेती, उद्योग आणि पायाभूत सुविधा आपण बोलणारच आहोत पुढच्या ह्याच्यामध्ये. सो हा एरिया आता मी म्हटलं की हे मेन्स आहेत सर, मग प्रीला आता करायचेच नाही तर पूर्ण स्किप करणार का. मग ह्याच्यात इथं मी जे डिस्कस केलं ना तुम्हाला, हे कधीतरी येणारा प्रश्न, म्हणजे ह्याच्यावर प्रश्न येत नाही असं नाही, येईल ना. एखादा प्रश्न येईल इन्फ्रावर, कोर उद्योगावर येईल, इव्हन सहकारावर पण एखादा प्रश्न येईल. पण त्याची फ्रिक्वेन्सी बघा किती येते, रिपिटेशन किती आहे बघा त्याचं, फार रेअर आहे. मग एखादा दुसरा प्रश्न आला त्याच्यासाठी एवढं सगळं करत बसायचं का, दुसरं प्रश्न. हे तर करायचंच आहे, बेस आहे, हे लास्ट प्रायोरिटी ठेवा ह्याला. आणि या इकडं आता आता तुम्हाला जे एरिया दिसतो आहे ना कंबाईनचा, राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न आहे, हे पुन्हा आपण नंतर डिस्कस करू, काय सेपरेटली सांगणार आहे. दारिद्र्यावर आहे, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त वारंवार प्रश्न आहे, चलन व पैसा, इथं महागाई, RBI, बँकिंग, भारतीय वित्तीय क्षेत्र म्हणजे ह्याच्यामध्ये घ्या नाणे बाजार आणि भांडवल बाजार. प्रश्न दाखवतो तुम्हाला मी, पंचवार्षिक योजना, नवीन आर्थिक धोरण म्हणजे LPG, परकीय व्यापार, आंतरराष्ट्रीय संघटना, ह्याच्यामध्ये IMF, वर्ल्ड बँक, WTO, जे आत्ता तिथे लिहिले मी, हे 3 संघटना. सो हे 13 टॉपिक ह्याला स्टार मार्क करा. झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कंबाईनसाठी आत्ता उरलेला जो कालावधी आहे सर, मी काय केलं पाहिजे, एवढ्या टॉपिकला फोकस करा. 13 टॉपिक आहेत, फुल्ली फोकस, प्रायोरिटी ह्याला द्या. ह्याच्यातला एक एक पॉईंट तुमचा जेवढा परफेक्ट करता येईल तेवढा परफेक्ट करा. कन्सेप्ट असेल, फॅक्ट्स असेल, करंटचा अँगल असेल, आधी ह्याला 13 टॉपिकला स्टार मार्क करा हा एरिया. आता तुम्ही म्हणाल सर मग ह्याच्याबाहेर प्रश्न आला तर, अरे इथं MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे आपण, इथं काय गॅरंटी देतो करा आपण, तुम्ही काहीतरी समजा फीस दिली, पैसे भरले का, आम्ही पेपर्स विकत देणार का तुम्हाला आयोगाचा. ही परीक्षा आहे ना, स्पर्धा परीक्षा, ह्याला प्रिडिक्ट कसं करू शकणार आपण 100%. आत्तापर्यंत आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका झाल्या त्याच्यानुसार काहीतरी आपण थोडा गेस करू शकतो किंवा आयोगाची एक थोडी चौकट ठरू शकतो. आता आयोग ह्या चौकटीच्या बाहेर जाणारच नाही, मी कसं गॅरंटी देणार ना. आणि जर कोणी देणार असेल तर मग ते कम्प्लिटली फसवेगिरी आहे, हायली इम्पॉसिबल ही परीक्षा आहे जी 100% प्रिडिक्ट करू शकत नाही आपण, म्हणून त्याला परीक्षा म्हणायचं. सो मग विषय काय, सोल्युशन काय, बेस्ट वे, ह्याच्यामध्ये आपण काही नोन एरिया किंवा एक्सपेक्टेड एरिया म्हणू आपण त्याला, एक्सपेक्टेड एरिया हे काढू शकतो. किती, 70-80% आपल्याला माहिती की ही चौकट आहे बाबा, ही बऱ्यापैकी फॉलो होते दरवर्षी. मग पुढे इथं 20-30% असा एरिया आहे जो अनएक्सपेक्टेड असतो किंवा अननोन असतो, तो प्रश्न, तो एरिया आपल्या वाचनाच्या पलीकडे असतो, आपल्या रिसोर्सेसच्या पलीकडे असतात, हे पण मान्य केलं पाहिजे. हे मान्य करायला सुद्धा धमक लागते आणि मी तेच सांगतो आहे, माझ्या सोर्समधून, माझ्या टीचिंगमधून सुद्धा 100-100%, 15-15 क्वेश्चन येणं हायली इम्पॉसिबल आहेत, ऑन रेकॉर्ड सांगतो आहे. आणि हे म्हणलं तुम्हाला, ह्याला हिंमत लागते हे मान्य करायला. उगाच काहीतरी आपण म्हणतो 15-15 कसं शक्य आहे, आणि जर एवढी खात्री देत असाल आपण तर मग जमलं की काय विषय आहे, MPSC लगेच पास व्हायला एवढं सोपं आहे का, 4-5 वर्षे लागतात जुन्या विद्यार्थ्यांना विचारा. म्हणजे एवढं वाचून एवढं करूनसुद्धा प्री निघत नाही किंवा प्री निघाले तर मेन्स निघत नाही,
हे जर असं असलं असतं काहीतरी कुठंतरी ते सूत्र सापडलं असतं तर मग काय परीक्षेला अर्थ आहे. सो हे ॲक्सेप्ट करा. आपल्याला काही ठराविक एरिया हे करायचा आहे, मी जे तुम्हाला सांगितलं हे एवढा, पण ह्याच्यातून दुसरे टॉपिक करायचेच नाहीत, सोडून द्या असा अर्थ नाही. प्रायोरिटी ठरवतो आहे आपण. सो ही प्रायोरिटी आहे आणि दिस इज कम्प्लिटली बेस्ड ऑन PYQ. लेक्चर झाल्यानंतर मागच्या प्रश्नपत्रिका काढा, तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न दिसतील. ह्याच्यानंतर कोर इकॉनॉमिक्सच्या पलीकडं, मी हे कोर इकॉनॉमिक्स म्हणतो आपण जे सब्जेक्ट म्हणून म्हणतो ना त्याचे हे टॉपिक, ह्याच्या व्यतिरिक्त लोकसंख्या आणि सरकारी योजना हा सुद्धा एरिया, कारण आता आपण फक्त इकॉनॉमिक्सवर बोलतो आहे, मग लोकसंख्या योजना याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू, जसं की ते टॉपिक घेतलेत मी, म्हणजे अजून दोन व्हिडिओ येतील. सो कीप टचमध्ये राहा तुम्ही. हे सगळ्या गोष्टीचे इनपुट्स तुम्हाला मिळाल्यानंतर कळलं की आपण कुठे चुकलो आहे, रिझल्ट का नाही आहेत, आणि वारंवार प्री का द्यावं लागते, मेन्स का द्यावं लागते, त्याचं उत्तर आहे. चलो हा एरिया झाला, हे बेसिकवालं झालं, हे इकडं याचं झालं. नोन एरिया अननोन एरिया ते पण सांगितलं तुम्हाला मी. हां अजून एक पॉईंट, इनपुट आउटपुट रेशो. आता जर हे एवढे टॉपिक केले इथून ते इथपर्यंत आणि हे लोकसंख्यावाला, आता हे जिओग्राफीला पण येतो आणि सरकारी स्कीम जे काय असतील ते पण ह्याच्यातवर, हे एवढं जर केलं ना ह्याला पण मध्ये घ्या, ह्या याला, हा एवढा एरिया जर केला ना तुम्हाला किती मार्क्स स्कोअर होतील, लिटरली तुम्हाला सांगतो, मिनिमम हा आकडा 10 आणि मॅक्झिमम 12 एवढ्याच ह्याच्यावर डेफिनेटली. आणि मग आता ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अजून एक्स्ट्रा ही वाचायचं, पण प्रायोरिटी ही असली पाहिजे. एक किंवा दोन किंवा तीन प्रश्नांसाठी मग तुम्ही सहकार अख्खा टॉपिक करणार, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री अख्खा टॉपिक करणार, मेन्सचा इन्फ्रा मेन्सचा. चला इन्फ्रामधलं उदाहरण देतो तुम्हाला मी, सांगा आर्थिक पायाभूत सुविधा सामाजिक पायाभूत सुविधा खालीलपैकी कुठल्या आहेत, BOT BOLT हे मॉडेल कुठले आहेत, काय हे प्रश्न मेन्सचे आहेत बघा, आणि मग हे नाही आहेत. तर सो हा सगळा पार्ट कुठला किती करायचा आहे काय करायचं आहे टोटली तुम्ही ठरवा. आणि जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की नाही सर मला सगळंच करायचं, सगळंच कर बाबा, हेही कर, YCME पण पुस्तक कर, गरजेचं आहे. अजून दोन तीन सोर्स सांगतो, ठीक आहे. मी म्हणतो ना UPSC प्रीचे पण प्रश्नपत्रिका केल्या पाहिजे, मग तसा बघायला गेला तर एखादा प्रश्न येतोच ना. मग एखादा दुसरा प्रश्न टार्गेट करायचा आहे की 10-12 प्रश्न टार्गेट करायचे हे ठरवा. आपल्याला प्रीला काय महाराष्ट्रात पहिले यायचं नाही, आपला कट ऑफ मिनिमम लो हँगिंग फ्रुट्स थिरी हे कीवर्ड लक्षात ठेवा. मिनिमम आधी काय हातात घ्यायचं ते बघा, इझिली जे येतं ते, लो हँगिंग म्हणजे हाताला येणारं फळ आधी घ्या, मग नंतर वर चढा जे अवघड येते. सो हा झाला इथंचा पार्ट. आय होप की तुम्हाला क्लिअरिटी आली. येस. आणि आता आहे रेफरन्स बुक. मग एवढे सगळे सिलेक्टेड टॉपिक आहेत सर, ते कशातून करायचे? मग ही भली मोठी रेफरन्स बुक ची यादी, स्टेट बोर्ड आहे, NCERT, YCME आहे, दत्तसुंदरम, देसाई भालेराव, उमा कपिल आहे, वाचा एवढं सगळं. आणि याच्यात बेस्ट सोल्युशन म्हणजे इथं इकॉनॉमिक्स गाईड हे आपलं इकॉनॉमिक्ससाठीचं बुक आहे, बजेटसाठी आहे, आणि फॅक्टची पण एक वेगळी PDF तुम्हाला ती येऊन जाईल, हे अवेलेबल आहे. हे इकॉनॉमिक्स गाईड का बरं? कारण आत्ता ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला तिथे पाहायला मिळतं. हे टेलिग्रामला टाकलेलं मी, जर इथं कोणाला दिसत नसेल किंवा काय माहीत नसेल तर डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी PDF म्हणजे वर आयोगाचा प्रश्न, खाली कंटेंट इकॉनॉमिक्स गाईडचा. सो हे महाराष्ट्रात सगळीकडे अवेलेबल आहे, ऑनलाईन पण तुम्ही सर्च करा तेही मिळून जाईल. महाराष्ट्रातल्या कुठल्याही बुक सेंटरला तुम्ही आपलं अर्थनीती पब्लिकेशन्स इकॉनॉमिक्स गाईड विचारा, तुम्हाला मिळून जाईल. याच्यामध्ये हे एरिया तर कवर केलेत, इथं कन्सेप्ट असेल, फॅक्ट्स असेल, करंट आणि गव्हर्नमेंट स्कीम, म्हणजे जो तुम्हाला एरिया आत्ता लागतो आहे तो सगळा ह्याच्यात इन्क्लूड आहे. वन स्टॉप सोल्युशन, पिक्चरायझेशन कलर फॉर्ममध्ये आहे, एकदा सॅम्पल कॉपी बघा तुम्हाला लक्षात येईल, ती पण टेलिग्रामला टाकलेली आहे आपल्या अर्थनीतीच्या. हे बजेटचं बुक आहे, हे सुद्धा महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग आहे. आपल्याला हिंदी आणि इंग्लिशमध्ये पुस्तक करावं लागतं, मटेरियल करावं लागतं बजेटचं, पण मराठीमध्ये पूर्ण उपलब्ध आहे, ते एकदा बघून घ्या, हे पण अवेलेबल मार्केटमध्ये. आता स्ट्रॅटेजी टॉपिक झाले, मग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे इकॉनॉमिक्सची? तर इथं पुन्हा तेच सांगतो की आपला मेन फोकस हा कन्सेप्ट आणि फॅक्ट्स याच्यावर असला पाहिजे. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आणि फॅक्च्युअल डेटा टू द पॉईंट पाठ करणे. बाकी करंटमध्ये येतं बजेट आणि सर्वे. कुठलाही टॉपिक घ्या, त्याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा अगोदर, त्याच्यानंतर त्याचा बेसिक डेटा फॅक्ट्सचा तो क्लिअर असला पाहिजे. उदाहरण देतो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये GDP GNP NDP क्लिअर आहे कन्सेप्ट, पण फॅक्ट्स पाठ नाही. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली माहीतच नाही, 1948 की 49 त्याच्यावर प्रश्न आहे. तसंच दारिद्र्य, सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य कन्सेप्ट क्लिअर आहे, पण समित्यांची आकडेवारी पाठच नाही. तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, त्याचं वर्ष, त्याचे निकष, फॅक्ट्सचा प्रश्न आहे हे एरिया. आणि बजेट आणि सर्वे, ज्याला वाटतं की मी कंबाईन नाही सर मला बजेट आणि सर्वे करायची गरज नाही, राज्यसेवेला लागतं, ठीक आहे,
सो तुम्ही विचार करा आणि बजेट अँड सर्वेवर खूपच किचकट आकडेवारी खूपच काही व्हास्ट डेटा नाही विचारला मेजर जे पॉइंट्स आहेत तेवढी जरी केली तरी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात सो तुम्ही किती सिरियसली घ्यायचं बजेट आणि सर्वेला बघा म्हणजे माझं हे बुक काढलं म्हणून म्हणत नाही आहे प्रश्न आलेत ना सो आपलं दरवर्षी बुक निघतं बजेटचं त्याच्यानुसार हे तुम्ही ठरवा आता आणि या आता इकडं क्वेश्चनला म्हणजे तुम्ही सगळं सांगितलं म्हणा सर आता कितपत खरं आहे हे आयोगाचे क्वेश्चन घेऊन दाखवतो राजकोषीय नीती कुठला टॉपिक आहे सार्वजनिक वित्त टॉपिक लिहून घ्या आता सार्वजनिक वित्त आणि कन्सेप्टवर प्रश्न आहे हा त्याच्यानंतर कुठला प्रश्न आहे टॅक्स सार्वजनिक वित्तामध्ये कर प्रणाली समिती कुठली नियुक्ती कन्सेप्च्युअली का फॅक्च्युअल आहे फॅक्च्युअल प्रश्न आहे डायरेक्टली समिती विचारली आहे खूप जास्त लांबचा नाही आहे आत्ता रिसेंट प्रश्न आहे हा कंबाईनचा परत चलन व पैसा तुम्हाला मेन्शन केला होता का सिलेबसमध्ये नाही आहे पण प्रश्न आहे ना कंबाईनच्या प्रीला चलन पैसा हा टॉपिक आहे का नाही प्रश्न आहे झाला का टॉपिक आला का मग नेक्स्ट 2023 रिसेंट काय विचारलं आहे बजेट करायचं का नाही तुम्ही ठरवा मी आता मी ॲनालिसिस नाही करणार इथं का POEQ ॲनालिसिस नाही चाललं आहे तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स मी फाईंड आउट करून दिलेत त्यासोबतसोबत इकॉनॉमिक्स त्याच टॉपिकचं इकॉनॉमिक्स कशा पद्धतीने करायचं कन्सेप्ट फॅक्ट्स आणि करंट आणि टॉपिक जे हिडन टॉपिक म्हणतो आपण पंचवर्षीय योजना मेन्शन केलं नव्हतं LPG मेन्शन नव्हतं केलं RBI महागाई असं डायरेक्टली मेन्शन नव्हतं केलं सो ते सुद्धा टॉपिक आपल्याला करायचे इवन WTO IMF वर्ल्ड बँक हे सगळं तुम्हाला मी बाहेर काढतो आहे सो इथं मी प्रश्न ॲनालिसिस करणं अपेक्षित नाही आहे आपण इथं इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि स्ट्रॅटर्जी हे ठरवतो याच्यावरून तुम्हाला एक डायरेक्शन मिळाली पाहिजे इकॉनॉमिक्सबाबत काय केलं पाहिजे कर प्रणाली परत तेच GST प्रश्न आहे रिसेंट म्हणजे सार्वजनिक वित्त हे मानव विकास आणि बहुआयामी दारिद्र्य म्हणजे मानव विकास ही कन्सेप्ट मग ते आर्थिक विकास शाश्वत विकास बेसिकवाली पण हे फॅक्ट्स आहेत त्याचे निर्देशांक विचारले तुम्हाला HDI आणि MPI चला परत FRBM सार्वजनिक वित्त फॅक्च्युअल प्रश्न आहे नेक्स्ट पुन्हा फॅक्च्युअल प्रश्न समिती विचारली आहे परकीय व्यापार FDI परकीय व्यापार डायरेक्टली कुठे मेन्शन केला होता आहे तिथं येस नेक्स्ट सार्वजनिक वित्त परत कन्सेप्ट राजकोषीय तूट पुन्हा समिती फॅक्च्युअल डेटा घ्या पंचवर्षीय योजना टॉपिक सिलेबसमध्ये मेन्शन केलं का डायरेक्टली मग प्रश्न आहे का नाही आणि काय फार जुने का कुठल्या वर्षीचा प्रश्न आहे हा पंचवर्षीय योजनेमध्ये क्लिअर कट साधा रुरकेरा भिलाई दुर्गापूर पहिली दुसरी चौथी किती पंचवर्षीय योजना काय हा आणि साधा फॅक्च्युअल प्रश्न आहे नेक्स्ट RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घ्या पण हा महागाई ज्याला म्हणतो मी RBI महागाई चलन पैसा हे एरिया म्हणजे मी सांगितलेले टॉपिक का करायचे आहेत ह्याचं उत्तर हे देतो आता इथं हे घ्या बँक बँकिंग टॉपिकमध्ये बँकिंग लोकपाल योजना बँकिंग तर डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे काही इशू नाही राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक हे फॅक्च्युअल डेटा राष्ट्रीय उत्पन्न समिती कधी स्थापन झाली काय म्हणजे आपण काय अभ्यास करतो आहे आणि आयोग काय प्रश्न विचारतो तुम्ही ठरवा NABARD म्हणजे बँकिंग ॲग्रिकल्चरचं परत तो अँगल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देईल मी इथं बँकिंगच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न घ्या बजेटचा परत आला तो वेगळा होता हा वेगळा होता पण बजेटवर प्रश्न आला करायचं का नाही तुम्ही ठरवा आता कंबाईनला आहे की फक्त राज्यसभेलाच बजेट आहे पुन्हा सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन आपण परकीय व्यापार करतो परकीय व्यापारामध्ये मग EPZ एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन असेल स्पेशल इकॉनॉमिक झोन असेल ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग झोन असेल म्हणजे EPZ SEZ आणि APZ हे एरिया आहेत पुन्हा इथं हा प्रश्न आहे हां इकॉनॉमिक सर्वे करायचा का नाही मुख्य आर्थिक सल्लागार यांनी आर्थिक सर्वेक्षण त्याच्यावरचा हा प्रश्न पुन्हा बजेट घ्या आता म्हणजे किती काय सांगायचं काय नाही हे मी दाखवायचं काम करतो आहे काय काय करणं गरजेचं आहे करंटच्या दृष्टिकोनातून कन्सेप्ट फॅक्ट्स आणि टॉपिक तुम्हाला मेन्शन करून दिलेले आहेत परत परकीय व्यापारावरचा हा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय व्यापार परकीय व्यापार कर्ज विर्ज सार्वजनिक वित्त हां GDP स्थूल देशांतर्गत त्याचा द्वितीय क्षेत्राचा वाटा परत तेंडुलकर समिती म्हणलं दारिद्र्याबाबतच्या समित्या डायरेक्ट फॅक्च्युअल डेटा WTO काय सांगा सिलेबसमध्ये प्रीला कुठं मेन्शन केलं डायरेक्टली मग प्रश्न कसा आहे आला का WTO प्रश्न आंतरराष्ट्रीय संघटना करायच्या का नाही तुम्ही ठरवा परत बँकिंग रंगराजन म्हणजे दारिद्र्य नीती आयोग म्हणजे पंचवर्षीय योजना बेसिक प्रश्न लॉंग फॉर्म विचारलं नीती आयोगाचं नॅशनल इन्स्टिट्यूशन काय परत स्थापना
पंचवर्षीय योजना टॉपिक सिलेबसमध्ये प्रीला मेन्शन केलं का डायरेक्टली, परत तेच इथं बेरोजगारी हे पण रिपीट, राष्ट्र उत्पन्न, नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन म्हणजे पंचवर्षीय योजनेचा संबंध, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स, मौद्रिक धोरण RBI प्रश्न रिपीटेड आहे, रेपो दर परत RBI, बघा FRBM म्हणजे सार्वजनिक वित्त, परत बँक बँकिंग जे की बँकांचं राष्ट्रीयकरण झालं 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, बँकिंगवर प्रश्न आहे, नाणे बाजार सिलेबसमध्ये कुठं मेन्शन केलं आहे, नाणे बाजार भांडवल बाजार प्रश्न आहे, मग मी तुम्हाला इथं हेच टॉपिक काढून दिलेत ना सगळे, तुम्ही बघा कितीतरी टॉपिक आता मी म्हणजे सिलेबसमध्ये आहेत का मला सांगा, हा इथं ह्याच्यातले किती टॉपिक सिलेबसमध्ये, प्रश्न कशावर, पंचवर्षीय योजनेवर पण बघितलं आपण आत्ता, आंतरराष्ट्रीय संघटनावर पण WTO प्रश्न बघितला ना, महागाईवर आहे, RBI चलन पैसा आहे, ते तरी समजा ठीक आहे इथं मेन्शन केलेलं आहे, हे असे किती आहेत जे आत्ता आपण बघतो इथे, आणि इथं मग ह्याच ह्याचं इथं काढून दिलेलं ना सगळं, हे एरिया हे मी त्या POI करून काढलेलं आहे, मनाने नाही काढलेलं मी काय, आला का नाणे बाजार भांडवल बाजार मौद्रिक धोरण, परत बघा एरिया किती रिपीट व्हायला लागला आहे, बेरोजगारी, विकास वित्तीय संस्था, भांडवल बाजार, एरिया आणि टॉपिक, राष्ट्रीय उत्पन्न, मायक्रो इकॉनॉमिक्स का मॅक्रो इकॉनॉमिक्स इलिमिनेट होऊ शकतं तुम्हाला, प्रवाही संकल्पना काय, राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक, आयकर म्हणजे कर प्रणाली, सार्वजनिक वित्त, WTO इथं खाली एक प्रश्न आहे, परत कर प्रणाली म्हणजे सार्वजनिक वित्त, परत बँकिंग, बघा हा एरिया सगळे POIQ आहेत, यस, सो दिस इज ऑल अबाउट टॉपिक्स, मी परत तुम्हाला याच्यावर नेतो आणि याच लिस्टवरून आता इथं मला सांगा हे हेच टॉपिक आहेत की नाही, अजून बरेच प्रश्न आहेत, मी म्हणलं ना हे सिलेबस हे लेक्चर काय आपलं सिलेबस आपलं POIQ ॲनालिसिसचं नव्हतं, सिलेबसचं आहे, मग एवढे टॉपिक आहेत, राष्ट्रीय उत्पन्नावर पण प्रश्न आहे, दारिद्र्यावर, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त ह्याच्यावर तर खूपच जास्त आहेत, चलन पैशावर पण आहे, महागाईवर आहे, RBI पण खूपच जास्त आहेत, बँकिंगवर पण प्रश्न पाहायला मिळाले, वित्तीय क्षेत्रामध्ये आहे का नाणे बाजार भांडवल बाजार, पंचवर्षीय योजना पण पाहिला, LPGवर एखाद दुसरा तुम्हाला इनडायरेक्टली भेटला, परकीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संघटना हे पण आहे इथं बघितला, मग एवढे सगळे एरिया आहे, आता तुम्ही स्वतः अजून जरी बघितलात तर तुम्हाला याच्या पलीकडं दिसतील ना टॉपिक, पण तेच हाय फ्रिक्वेन्सी लो फ्रिक्वेन्सी म्हणजे एक्सपेक्टेड नोन एरिया आपल्याला एवढा करायचा आहे का, असाच कुठला तरी टॉपिक येतो कधीतरी येतो त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे हे तुम्ही ठरवा, आणि या सगळ्या गोष्टींचं इथं वन स्टॉप सोल्युशन म्हणजे आपलं इकॉनॉमिक्स गाईड ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या दिलेल्या आहेत, अशाच एक्झाम ओरिएंटेड त्याचं रिफ्लेक्शन पण तुम्हाला दिलेलं आहे की किती प्रश्न कशावर आलेले आहेत काय, हा सगळा पॉईंट इथं कवर झाला, होप सो तुम्हाला लक्षात आलं आहे की आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत, क्लिअरिटी आली असेल, हा कंटेंट हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डिमांडनुसार मी घेतलेल्या आहेत, अजून पण ते हे राहिलेलं आपलं कृषी उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर कंबाईन प्रीला कसा अँगल आहे, काय वापरायचं, काय करायचं ह्याचं एक सोल्युशन देतो, लोकसंख्या गव्हर्नमेंट स्कीम तो एक अँगल राहिलेला आहे, म्हणजे जेवढे इनपुट्स तुम्हाला आत्ता इकॉनॉमिक्सचे आणि कंबाईन प्रीचे लागणार आहेत मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, डोंट वरी, ह्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, मी वाटला नंबर पण देतो तुम्हाला इन केस काय डाऊट असेल, प्रत्येकाचं काय माहिती आहे का अभ्यासाची लेवल पातळी किंवा कोण किती वर्ष झालं अभ्यास करतो आहे यानुसार थोडं व्हॅरी होतं, तुम्हाला काय वाटलंच तर बिंदास फोन करा, हा नंबर आहे आणि त्याच्यानुसार मग आपण परत तुमची स्ट्रॅटेजी किंवा सर काय केलं पाहिजे काय नाही त्याच्यानुसार डिस्कस करू, पण बऱ्यापैकी इथंच तुम्हाला सगळं उत्तर मिळालं असेल, एवढेच टॉपिक सिलेक्टेड करायचे हे झाल्यानंतर दुसरीकडे जायचं हे सेग्रिगेशन करून दिलेलं आहे, इवन त्या ह्याच्यामध्ये बेसिक टॉपिक्स आणि मेन्सचे टॉपिक्स ह्याच्यात इम्पॉर्टन्स कुठलं आहे बेसिक आहे, आणि त्याच्याही आधी जर काय करायचं असेल तर इकडचे टॉपिक जे ती 12-13 जी लिस्ट दिली ना त्याला दुसरं काहीच नका करू, त्याच्यावर जेवढं काही वर्क करता येईल तेवढं करा, नको त्या गोष्टीला तुम्ही जर मागे लागलात, आता काय होतं कधी कधी आपण बघतो एखादा प्रश्न येतो मोठ्या रेफरन्स बुकमधून कुठंतरी YCUMधून आला प्रश्न, लगेच पेपर झाला की तो टेलिग्रामला फिरतो, अरे हा प्रश्न ॲज इट इज YCUMधून आला, आता माझा प्रश्नच उत्तर द्या, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मटेरियलचा जर तुम्ही आकार बघितला एवढे पुस्तक फक्त इकॉनॉमिक्सचे असतील त्यातून प्रश्न आला ठीक आहे ना, मग ती करत बसणार का तुम्ही,
बर आयोग ह्याच वर्षी पर तेच पुस्तक फॉलो करेल का तेच रेफरन्स बदलेल ना पर दुसऱ्या युनिव्हर्सिटीला टार्गेट केलं मग तुम्ही जर मग असंच वाचत बसलात तर तज्ज्ञ व्हाल ना इकॉनॉमिक्समध्ये हे आयोगाचा एरिया असणारच असा आपण ॲक्सेप्ट केला पाहिजे की काहीतरी दोन तीन प्रश्न हे लिटरली आउट ऑफ बॉक्स असणार आहेत पण पुन्हा तोच मुद्दा आहे तो 10 ते 12 रेंज ही आपल्या आवाक्यातली असते ती आपण आधी कव्हर केली पाहिजे माझं तेच म्हणणं आहे ह्याला आपण माघार घेणं म्हणतो किंवा आपल्याला न जमणं हा प्रकार नाही आहे ही एक्झाम आहे आपल्याला अशी डील करावं लागणार इथं इनपुट आउटपुट रेशो बघावत लागणार आहे उगाच इगोवर नाही घ्यायचं कसा प्रश्न येत नाही बघू मग 4-5 करतं तयारी होतज्ञ आणि बसायतंच दुसरे प्री पास मेन्स पास होऊन पोस्ट घेऊन पुढे जातात पटतं आहे सो हा एरिया आहे तेवढ्या गोष्टी अशा आहेत आणि ते पण क्वेश्चन्स घेऊन सांगितलेले आहेत ह्याच्या पलीकडं हे कंपल्सरी फॉलोच केलं पाहिजे अजिबात माझा अठ्ठास नाही म्हणणं नाही टेक युअर ओन डिसिजन तुम्ही ठरवा आता ह्याच्यावरून काय करायचं आहे स्वतः अजून थोडंफार POIQ बघा बाकी अजून ॲनालिसिस काही असेल टेलिग्राम चॅनलला मी काय क्वेश्चन्स टाकतो आहे तुमचा झालेला अभ्यास किती झाला ह्याचं इव्हॅल्युएशन पण तिथं झालं पाहिजे बऱ्याच गोष्टी ॲक्टिव्हिटी चालू आहे सो टचमध्ये राहा आणि हा परत व्हिडिओ कंटेंट कसा वाटला नक्की तुमची फीडबॅक मेन्शन करा लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा काही कालावधीनंतर जर हा व्हिडिओ आला आणि बघितला अरे हे असं करायचं होतं हे टॉपिक लास्टला करायचे होते किंवा नव्हते करायचे मेन फोकस एरिया हा वाला होता पुन्हा कळून फायदा नसतो वेळ निघून गेलेली पश्चाताप आणि प्लीज आल्यानंतर हा व्हिडिओ असणारच आहे मला येऊन भेटा आवर्जून सांगा की हा जो एरिया आहे ना ह्याच्यावर प्रश्न किती असतात आणि मग बाकीच्या एरियावर किती प्रश्न असतात तुम्ही ठरवा चला सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये